एक महत्त्वाची बातमी येते, कोरोना नियंत्रणासाठी 23,000 कोटींचं पॅकेज जाहीर करण्यात आलंय. ऑक्सिजन टंचाईवरती मात करण्यासाठी हे पॅकेज देण्यात येणार आहे. लहान मुलांना कोरोनापासून वाचवण्यासाठी विशेष पॅकेजची व्यवस्था करण्यात आली. आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांनी ही घोषणा केली आहे. नुकताच मंत्रिमंडळ विस्तार झालेला आहे आणि नवे आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांनी ही मोठी घोषणा केलेली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही घोषणा करण्यात आली आहे. एपीएमसीसाठी 1,00,000 कोटींचा निधी देण्यात येणार आहे. नरेंद्र मोदी सरकारनं हे मोठे निर्णय घेतलेत. बाजार समित्या बंद होणार नाहीत असंही कृषी मंत्र्यांनी म्हटलंय. सेकंड वेव्स में हमें जो दिक्कतें हमारे सामने आई, जो समस्याएं हमारे सामने आई, वो भविष्य में हमारे सामने इस स्थिति को हम भविष्य में कैसे निपटे, उसके लिए ये पैकेज टू लाया गया है. पैकेज टू में कुल मिला के 23,000 करोड़ रुपीज़ का एक पैकेज है. विठू माऊलीचा गजर म्हणजे आषाढी वारीपूर्वी पंढरपुरात येणाऱ्या भाविकांना कोरोना टेस्ट करावी लागणार आहे. पंढरपूर आणि परिसरातल्या 10 गावांमध्ये 17 ते 25 जुलै दरम्यान संचारबंदी असेल, त्यामुळे भाविक आधीच पंढरपुरात येऊन दर्शन घेत आहेत. आता नगर परिषदेनं शहरात 5 ठिकाणी टेस्ट कॅम्प सुरू केलेले आहेत. आतापर्यंत 1,100 भाविकांची कोरोना टेस्ट करण्यात आली. यात 5 जण कोरोना पॉझिटिव्हही सापडले. साधारण कोरोनाग्रस्तांची संख्या वाढतच आहे. कडक लॉकडाऊन करूनही नागरिक मोठ्या संख्येनं घराबाहेर पडत आहेत, त्यामुळे कोरोनावरती नियंत्रण मिळवणं अवघड झालंय. कोरोनाची स्थिती नियंत्रणात आणण्याचं मोठं आव्हान आता प्रशासनासमोर आहे. कोरोनाचे नियम नागरिक पाळत नाहीत असं चित्र अनेक ठिकाणी दिसतंय. मुंबई महानगरपालिकेकडून 1 वर्षांखालील बालकांना लवकरच PCV लस देण्यात येणार आहे. न्यूमोनियासह न्यूमोकोकल आजारांपासून संरक्षणासाठी PCV ही लस उपयुक्त आहे. महानगरपालिकेची आरोग्य केंद्र, दवाखाने आणि रुग्णालयांमध्ये PCV लस मोफत मिळणार आहे. PCV लस 3 डोसमध्ये दिली जाणार आहे. 2 प्रायमरी डोस वयाच्या 6 आठवड्यात, 14व्या आठवड्यात आणि 1 बूस्टर डोस वयाच्या 9व्या महिन्यात देण्यात येईल. देशभरात कोरोनाचे 45,892 रुग्ण वाढले, तर बुधवारी दिवसभरात कोरोनानं 817 जणांचा बळी गेलाय. देशात 4,60,704 ऍक्टिव्ह कोरोना केसेस आहेत, तर देशभरातला कोरोना रुग्णांचा आकडा, एकूण आकडा आता 3,07,09,557 वर गेलाय. बहिणाबाईंची जात्यावरची ओळख म्हणजे